आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उत्पादक शेतकरी सावंता मेढे यांची किमया कोश 80.32 उसाचे घेतले एकरी 52 टनाचे उत्पादन. नमस्कार, कृषी क्रांती कार्यक्रमात आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत टाकडीवाडी येथील श्री गुरु दत्त साखर कारखान्याचे मिरज येथील शेतकरी सावंता मेढे यांनी कोश 80.32 जातीच्या खोडवा पिकाचे 39 कुंट्यात घेतलेल्या 52 मॅट्रिक टन ऊस उत्पादनाची माहिती. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उसाचे एकरी उत्पादन अधिक मिळवण्यासाठी गुरुदत्त कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन केले जाते. शेतकऱ्यांना विविध प्रकारचे आणि योग्य वेळेत मार्गदर्शन केल्यामुळे त्यांच्या उत्पादनात देखील चांगली वाढ झालेली आहे. गुरुदत्त कारखान्याच्या वतीने लागणीपासून ते ऊस गळीतात जाईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आणि सहाय्य केले जाते. नमस्कार, महानकारी न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण कृषी क्रांती या कार्यक्रमात पाहणार आहोत टाकडीवाडी येथील श्री गुरुदत्त साखर कारखान्याचे मिरज येथील शेतकरी सावंता सखाराम मेंढे यांनी खोडवा उत्पादनामध्ये उच्चांकी असं उत्पादन घेतलेलं आहे. तर त्यांनी 86.32 या ऊसाचा 39 कुंट्यामध्ये खोडवा घेऊन 52 मेट्रिक टन ऊसाचं उत्पादन घेतलेलं आहे. आणि हे उत्पादन घेण्यासाठी त्यांना गुरुदत्त कारखान्याचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. श्री मेंढे यांना खोडव्यात जास्त उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्ताचे मार्गदर्शन लाभल्याने त्यांनी 39 कुंट्यात 52 टनाचे उत्पादन घेतले. नमस्कार, मी प्रकाश सकाराम मेंढे, राहणार मिरज. माझे खोडव्यात जे 86.32 खोडव्या पिकामध्ये 39 कुंट्यामध्ये 52 टन हे मी उत्पादन घेतले आहे. त्यासाठी मला गुरुदत्त कारखान्याचे सहकार्य लाभले. डिसेंबर महिन्यात ऊस तुटून कारखान्यात गेल्यावर मेंढे यांनी ऊसाचे पाचट सरीमध्ये अंतरून त्यावर पाचट कुजवणारे जीवाणू मारले आणि सर्व पाचट कुजून घेतले. माझा ऊस डिसेंबर लागून डिसेंबर मध्ये तुटले. ते तुटल्यानंतर मी ते पालाचे जे पाचट होते ते प्रत्येक सरीमध्ये दाबून घेतले. दाबून घेतल्यानंतर ते कुजण्यासाठी मी सुपर फॉस्फेट त्याच्यावर विस्कटले आणि ते प्रत्येक सरीवर सुपर फॉस्फेट मारल्यामुळे जमिनीचा पोत सुधारला, ते पाला कुजला. आणि एक मेन कारण म्हणजे आमचं पाणी ड्रेनेज, ड्रेनेज पाण्यामुळे ते कुजण्यासाठी प्रक्रिया जरा चांगली मिळाली. त्याला रानाचा पोत सुधारला, पोत सुधारण्यामुळे खोडव्याची सुद्धा जी तुटलेली बेणी ती मला पूर्णपणे म्हणजे जाड ह्याच्यामध्ये मिळाली व भरपूर मिळाली. ऊस तुटून गेल्यानंतर 1 महिन्यानंतर त्यांनी खताची योग्य मात्रा दिली, त्यामुळे ऊसाची उंची एक समान राहिली. ऊस तुटल्यानंतर 1 महिन्याने मी DAP आणि युरिया ही 1-2 पोती मारले. ते मारल्यामुळे मला खोडव्यात फुटवा जास्त निघाला व त्याची उंची एक समान मिळाली आणि चांगलं हे त्याचं पोत सुधारले. त्याच्यामुळं मला चांगला त्याचा हे पाचटमुळे आणि परत रसायन मारल्यामुळे हे चांगला प्रतिसाद त्याचा मला मिळाला. गुरुदत्ताच्या KSB आणि PSB अळवण्या आणि इतर फवारण्या मेंढे यांनी केल्यामुळे ऊसाची वाढ चांगली होऊ लागली. तुटून गेल्यानंतर 2 महिन्याने KSB PSB हे अळवणी केली. त्यानंतर फवारणी 19-19 आणि कीटकनाशक ही फवारणी केल्यानंतर मला त्याच्यामध्ये ऊसामध्ये सुधारणा झालेली दिसून आली. 2 महिन्यानंतर मेंढे यांनी खोडव्याची रासायनिक खते आणि गुरुदत्ताच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खताची मात्रा देऊन भरणी करून घेतली. ऊस तुटून 2.5 महिन्यानंतर झाल्यानंतर मी ऊसाची मोठी भरणी केली. त्यासाठी गुरुदत्त कारखान्याने दिलेले 2 पोती सुपर फॉस्फेट, युरिया 2 पोती, 10-26 2 पोती, बेनसॉल 2 बॅग, पोटॅश 2 पोती आणि सेंद्रिय त्रिमूर्ती खत हे 5 पोती टाकलेले. ते टाकल्यानंतर मला
माझी उसाची जाडी सुधारण्यास उसाचा फुटवा संपूर्ण चांगला मिळाला. खोडव्यासाठी मेंढे यांनी 8 ते 10 दिवसांनी पाटपाणी दिले, तर गुरुदत्त कारखान्याच्या त्रिमूर्ती सेंद्रिय खताच्या वापरामुळे त्यांच्या उसाचे उत्पादन तर वाढलेच, शिवाय जमिनीचा सेंद्रिय कर्ब देखील वाढण्यास मदत झाली. माझ्या या खोडव्यासाठी पाटपाण्याची व्यवस्था आहे. मी हे पाणी 8 दिवसाला ते 10 दिवसाला मी पाणी पाजतो. महिन्यातून 3 पाणी पाजतो. मला गुरुदत्त कारखान्याचे जे सेंद्रिय खत त्रिमूर्ती म्हणून आहे ते टाकल्यामुळे अनेक वर्ष झालं मला त्याचा फायदा मिळाला. उसात सुधारणा झाली, जमिनीचा पोत सुधारला. आणि मला असं सांगायचं आहे की हे सेंद्रिय खत सर्व शेतकऱ्यांनी वापरावं, त्याचा फायदा आहे. मला तर पूर्णपणे त्याचा फायदा अनेक वर्ष झालं मिळालेला आहे. उसाची पोत सुधारली, जमिनीचा पोत चांगला राहिला. हे मला गुरुदत्त कारखान्याच्या सेंद्रिय खतामुळे तेवढा मार्गदर्शन चांगले मिळालं आणि फायदा सुद्धा झाला. खोडवा ऊस तुटते वेळी त्यांच्या एका उसाला 25 ते 30 कांड्या तर उंची 18 ते 20 फूट इतकी राहिली. माझा ऊस गळीतच जाते वेळी उसाला कांड्या 25 ते 30 कांडे ऊस होता आणि उंची 18 ते 20 फूट आणि एका उसाचं वजन 2 ते 2.5 किलो हे भरतो. श्री मेंढे यांना उसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. उत्पादन मिळण्यासाठी मला शेती अधिकारी जाधव साहेब, ऊस अधिकारी चव्हाण साहेब, घोरपडे साहेब, सेंटर प्रमुख खमकर साहेब आणि शेती मजनीस मगदुम साहेब यांचं मार्गदर्शन मला जर आठवड्याला 15 दिवसाला येऊन त्यांनी शेतीवर माझ्या येऊन रानामध्ये पाहणी करत होते. फवारणी कुठल्या द्यायच्या, खतं कुठली टाकायची ते सांगत होते. त्याच्यामुळे मला हे उत्पन्न मिळाले. ऊसाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी गुरुदत्त कारखान्याच्या ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी मेंढे यांनी यावेळी केले. मी सर्व शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो की गुरुदत्त कारखान्याचे जे फवारणी खत हे जे मिळतं हे बिनव्याजी मिळतं आणि ह्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा. व ते खत घेतल्यानंतर ते ऊस गाळपास गुरुदत्त कारखान्याला पाठवावा हे मी सर्व शेतकऱ्यांनी सांगू इच्छितो. गुरुदत्त कारखान्याच्या शेती विभागाचे अधिकारी आणि शेती मदतनीस यांचे श्री मेंढे यांना चांगले मार्गदर्शन लाभले. माझं नाव चंद्रकांत मगदुम, शेतीमध्येच म्हणून मी इथं वड्डी मिरज ढवळी या भागात मी काम करतो. गुरुदत्त कारखान्यात मी काम करतो. माझ्या भागा मिरज भागामध्ये प्रकाश सकाराम मेंढे मिरज यांचं 86-32-39 खोडवा ऊस पीक होता, तो आपल्या गुरुदत्त कारखान्यास गळीतच आला. त्यांचे 39 गुंठ्यामध्ये 52 टनाचं विक्रमी उत्पादन त्यांनी काढलेलं आहे. त्या विक्रमी उत्पादन काढण्यासाठी आपल्या गुरुदत्त कारखान्याचे ऊस विकासामार्फत खते वगैरे आम्ही आमच्या कारखान्यामार्फत त्या शेतकऱ्यांना बांधावर पुरवठा केला आणि त्यांना ऊस विकासामध्ये ऊस उत्पादन वाढविण्यासाठी आपले ऊस विकासचे अधिकारी श्री चव्हाण साहेब, श्री घोरपडे साहेब व आमचे सर्व सेंटर प्रमुख श्री खामकर साहेब या टीमने प्रत्येक महिन्याला व 15 दिवसाला ऊसासाठी का लागणारे खते, डोस, स्प्रे किंवा आळवणी कुठल्या कुठल्या पद्धतीने घ्यायचे व त्याची भरणी म्हणा किंवा पाण्याची सोडण्याची पद्धत या सर्व गोष्टीची माहिती आमच्या कारखान्यामार्फत 15 दिवसाला येऊन आमचे ऊस विकास अधिकारी हे त्या शेतकऱ्याला देत होते. त्यामुळे ते ऊसाचे उत्पन्न वाढण्यासाठी आपल्या कारखान्याचा खूप मोठं योगदान आहे. श्री गुरुदत्त कारखान्याचे ऊस उत्पादन काढण्यासाठी आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो.